प्रिंस वॉच एंड गिफ्ट, घड़ी की दुनिया का सबसे भरोसेमंद नाम, जहां आपको मिलेगी हिंदुस्तान की सभी मशहूर कंपनियों की घड़ियां। प्रिंस वॉच एंड गिफ्ट, हमारा पता स्कूल नंबर 1 सिटी कॉलेज के सामने, किदवाई रोड, मालेगांव। प्रोप्राइटर निहाल अहमद अंसारी। मानव समाचार, मानवता के हक में। कोपरगाव तालुक्यातील मायगाव देवी या गावातून रिपोर्टिंग करीत आहे। आज मायगाव देवी येथील श्रद्धास्थान असलेले अंबाबाई मंदिर, या मंदिरामध्ये परवा दिवशी एक चोरी झालेली आहे। त्या चोरीच्या संदर्भात गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार आपण रिपोर्टिंग घेण्यासाठी येथे आलेलो आहोत। बघूया पुढील कशा पद्धतीने त्या चोराने चोरी केली आहे, याचा सर्व रिपोर्ट CCTV फुटेजमध्ये आहे। आणि यावर गावकरी व भगत मंडळी यांची काय प्रतिक्रिया आहे, यावर यांनी कंप्लेंट केलेली आहे की नाही, या संदर्भात त्यांच्याकडून जाणून घेऊया। श्री देवी अंबाबाई मंदिर या ठिकाणी सर्व ग्रामस्थ, पोलीस पाटील, तंटामुक्तीचे अध्यक्ष, सरपंच सगळे जमा झालेले आहेत। या ठिकाणी वारंवार देवी मंदिरात चोऱ्या होतात। आज आमच्या गावचं हे अस्मितेचा प्रश्न आहे। देवी मंदिरात पैशाची चोरी होती इथपर्यंत ठीक आहे, पण एखाद्या चोरांना जाऊन मंदिरात देवी मूर्तीची जर छेडछाड केली तर आमच्या अस्मितेचा फार मोठा हा प्रश्न तयार झालेला आहे। आणि वारंवार महिन्यातून जर चोऱ्या होत असल्या तर CCTV कॅमेरे लावून आणि ट्रस्ट असं बेजबाबदार म्हणते का ग्रामस्थाचा इथं संबंध नाही, मग ग्रामस्थाचा संबंध जर नसेल तर ट्रस्टने जबाबदारीने या चोऱ्या थांबवल्या पाहिजे, वेळोवेळी त्यांनी फिर्याद दाखल केली पाहिजे, अशी आमची ग्रामस्थाची मागणी आहे। आणि ही मागणी जर आमची मान्य झाली नाही तर आम्ही ग्रामस्थ आंदोलनाचा पवित्रा घेण्याच्या विचारात आहोत, असं आम्ही प्रशासनाला कळवतो। मायगाव देवी या म्हणजे गावचं ग्रामदैवत भगवती मंदिर, या ठिकाणी वारंवार चोऱ्या होतात आणि चोऱ्या झाल्यानंतर ट्रस्ट ह्या ट्रस्टने वेळोवेळी माननीय पोलीस प्रशासनाला माहिती दिली पाहिजे, ती माहिती मिळत नाही। पण आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही पोलीस पाटलांना वेळोवेळ बोलवून ते इथं येऊन दरवेळी आम्हाला इथं सहकार्य करतात, पाहणी करतात, पण यांनी कंप्लेंट न दिल्यामुळं त्याची चौकशी होत नाही। तर ही चौकशी होऊन ह्या गोष्टीचा माननीय पोलीस प्रशासनाने छडा लावा, अशी ग्रामस्थांच्या वतीनं मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो। आणि पुढं आता चैत्र पौर्णिमा या वेळेस यात्रा आलेली, अशाच जर गैरप्रकार होत राहिले तर हे खूप भयानक अशी हेळसांड या आमच्या ग्रामदैवतेची आहे। जर हा प्रकार असाच चालू राहिला तर यावर तुमची पुढची काय प्रतिक्रिया असेल? आमची पुढची प्रतिक्रिया मग आम्हाला आंदोलन करावं लागेल आणि याची चौकशी होण्यासाठी पोलीस प्रशासनाला आम्ही विनंती करतो की याची लवकरात लवकर पोलीस चौकशी व्हावं। हे पोलीस प्रशासन आणि पोलीस पाटलांना आम्ही विनंती करतो की तुम्ही याचा शोध लवकरात लवकर लावा म्हणून। मायगाव देवीतील दिलीपराव गाडे यांनी सदरची माहिती मला दूरध्वनीवरून दिली। सदरची माहिती पोलीस पाटील मॅडम स्वतः आजने यांनी लगेचच देसले साहेबांनी सदरचे CCTV फुटेज पाठवले। या अगोदरही असेच प्रकार अनेक वेळा झालेला आहे, त्यावेळेसही पण पोलीस प्रशासनाला आम्ही पूर्ण माहिती दिलेली आहे। सदर कामी आत्तापर्यंत सदर ट्रस्टीने कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही आहे, ती करावी व इथला त्रास थांबावा ही विनंती करतो। वैभव कुलदैवत आहे जगदंबा मातेचं, इथं वारंवार चोरी होती ग्रामस्थांच्या लक्षात आलेलं आहे, पण ती कशी होती काय होती याची कुणीच दखल घेत नाही। तर साधारण पुजारी लक्ष दखल घेत नाही, पोलीस स्टेशन दखल घेत नाही, त्याची दखल घ्यावा म्हणून आम्ही पोलीस पाटलाला इथं गावातील ग्रामस्थ आणि तांटा कमिटीचे अध्यक्ष यांना बोलू। देवीच्या ट्रस्टीनं कंप्लेंट जर केली नसेल तर तुम्ही कंप्लेंट द्यायला जाणार आहात का आत्ता लगेच? त्याची चौकशी करून आम्ही कंप्लेंट करणारच। आम्हाला कंप्लेंट देण्याचा कुठलाही काही अधिकार नाही, कारण 1995 देवीचं ट्रस्ट झालं आणि रितसर कारभार हा इथला सर्व ट्रस्टनी बघायला पाहिजे। इथं पगारी 2 कर्मचारी सिक्युरिटी म्हणून नेमायला पाहिजे, गॉडाऊन पाहिजे, आणि मंदिराच्या याच्यामध्ये जे कॅमेरे लावलेले आहेत त्यामध्ये जो कोणी चोरी करतोय तो अद्याप आढळत नाही, तर ते कॅमेरे सुस्थितीत करायला पाहिजे, त्याचं बॅकअप DVR ठेवायला पाहिजे। इथं तसं कुठलाही प्रकार घडत नाही आणि जर यांना आमच्या कुलदैवतेचं
व्यवस्थित संगोपन करते नसेल तर यांनी ते ग्रामस्थांकडे वर्ग करावा, ग्रामस्थ पूर्ण जबाबदारी घेऊन त्याची सिक्युरिटी व्यवस्थित करतील। आज मायगाव देवीतील आमच्या देवीच्या मंदिरात वारंवार चोऱ्या होतात आणि त्याची कंप्लीट सुद्धा पोलीस स्टेशनला देत नाही पुजारी। पुजारी म्हणण्यापेक्षा आज ट्रस्ट झाली 1995 पासून आणि ते काहीच चौकशी करत नाही आणि त्यांच्या तर्फे पोलीस कंप्लीट व्हायला पाहिजे होती आणि एफ आय आर नोंदली जात नाही, नुसती वरचीवर तक्रार अर्ज देतात आणि कुठलीच चौकशी होत नाही। आजपर्यंत कुठल्या चोरीचा हे लागलेलं नाही, तपास लागलेला नाही। आज का परवा दिवशी चोरी झाली या संदर्भात गावकऱ्यांनी कंप्लीट केलेली आहे का? नाही नाही, तक्रार केलेली नाही, परंतु वारंवार चौकशी केली असता त्यांनीच ते सांगतात तक्रार अर्ज दिला, अर्ज केलेला आहे। आणि पण तुम्ही ग्रामस्थ, गावचे ग्रामस्थ या नात्याने तुम्ही कंप्लीट केलेली आहे का? ट्रस्टी धार्मिक स्थान आहे, हा ट्रस्टी जर म्हणते गावाचा काही संबंध नाही तर मग काय करायचं? गाव देवी मंदिर हे जागृत देवस्थान आहे, गावकऱ्यांचं ग्रामदैवत आहे। आतापर्यंत मागच्या 25 जानेवारीला रात्री चोरी झाली, दुसऱ्या दिवशी सकाळी इथं चौकशी केली असता आम्ही इथं विचारलं, ट्रस्टीचे भाऊ सब भगत इडा होता सकाळीच आलेला, त्याला विचारलं असता म्हणलं हे ट्रस्टीची जबाबदारी आहे बा, तुम्ही कंप्लीट केली पाहिजे, तुम्ही व्यवस्थापन समिती किंवा काही या गोष्टीचं लक्ष ठेवलं पाहिजे बा। त्याला विचारलं असतं तुम्ही असं कसं काय बोलतात, असं भाऊ साहेब भगत बोलला आणि वारंवार चोऱ्या होत्या, काल पण रात्री चोरी झाली इडं। तरी पोलीस प्रशासनाला गावकऱ्यांच्या वतीनं विनंती करतो की या चोरीचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा आणि छडा लावा अशी मी ग्रामस्थांच्या वतीनं विनंती करतो आणि 1-8 दिवसात याचा चौकशी करावी आणि बंदोबस्त करावा, चोर सापडण्यात यावा आणि अशी ग्रामस्थांच्या वतीनं व गावकऱ्यांच्या वतीनं विनंती करतो।